आणि आता बघूयात पुढची बातमी. राज्य शासनाकडून वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला 11,300 चौरस मीटर म्हणजेच 3.25 एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईमधल्या मोक्याच्या ठिकाणी म्हणजेच वडाळा सॉल्ट पॅन विभागाची जमीन विनामूल्य देण्यात आलेली आहे आणि या जागेवरती शाळा सुरू करण्याचा सावरकर ट्रस्टचा मानस आहे. मात्र अद्याप तसा प्रस्ताव सादर झालेला नसतानाही जमीन का दिली असा प्रश्न उपस्थित होतोय. महसूल आणि वन विभागाच्या नकारानंतर देखील सावरकर ट्रस्टला जमीन दिल्यानं विरोधकांनी आता आक्षेप घेतलेला आहे. तर राज्य सरकारनं मंदिर मंडळाच्या बैठकीमध्ये तसंच सावरकर ट्रस्टला दिलेल्या जमिनीवरून काँग्रेसचे नेते थोरात आणि पटोले यांनी काय टीका केलेली आहे आपण पाहूयात. जागेचं वाटप हा तर मोठा कार्यक्रम चाललेला आहे. जागा वाटप म्हणजे खरं म्हणजे धनदांडग्यांना जागा देण्याचा तर मोठा कार्यक्रम चाललेला आहे. कवडीमोल भावानं धनदांडग्यांना जागा दिल्या जात आहेत. सरकारला जितके काय आता थोडे एक दोन कॅबिनेट यांचे आहेत त्या याच्यामध्ये जेवढी काही या महाराष्ट्राची लूट करायची आहे ते आता यांनी करायचं ठरवलेलं आहे. सत्तेत आम्ही येत नाही आणि म्हणून या महाराष्ट्राची दुर्दानी करून टाकायची, या महाराष्ट्राचा लिलाव करायचा ही परिस्थिती आहे. आणि म्हणून प्रत्येक कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राचे ऑक्शन यांनी सुरू केलेलं आहे. रोजच असं चाललेलं आहे. त्याच्यामुळे मला काही त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.